नमस्कार फ्रेंड्स, आज आपण कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग पाहणार आहोत। तर आपण 34 इंच छातीचा ब्लाउज शिवणार आहोत। तर त्याची पूर्ण उंची आहे 13 इंच। तर आपण त्याच्यात 1 इंच ॲड करून त्याची 14 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। तर ही आपण मार्किंग करून घेतली। आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। तर शोल्डर आपला आहे 11 इंच। तर आपण त्याचा निम्मा 5.5 इंच घेणार आहोत। सरळ रेष मारून घ्यायची आहे। आर्महोलसाठी सुद्धा आपण 5.5 इंच घेणार आहोत। साडेपाच इंचावरती खूण करून सरळ रेष मारून घ्यायची। आता आपण येथे छातीचा 4th भाग घेणार आहोत। तर छातीचा 4th भाग होतो 8 इंच। तर 8 इंचावर आपण खूण करून सरळ रेष मारून घेतली। आता आपण त्याच्यात 1.5 इंच ॲड करणार आहोत। ते शिलाई मार्जिनसाठी होईल। आता आपण कमरेच्या बाजूला मार्किंग करणार आहोत। तर आपली कंबर आहे 26 इंच। तर त्याचा 4th भाग होतो 6.5 इंच। तर मी इथे 6.5 इंचवर मार्किंग करत आहे। त्याच्यात आपण 1 इंच डार्टसाठी लावतो पाठीमागच्या बाजूला। तर ते 1 इंचावर खूण केलेली आहे। त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडणार आहोत। आता आपण छातीची रेषा आणि कमरेची रेषा एकमेकांना जोडून घेणार आहोत। आपण मागच्या आरमोलसाठी आणि पुढच्या आरमोलसाठी खुणा करणार आहोत। तर पाठीमागच्या आरमोलसाठी 1 इंच आणि पुढील आरमोलसाठी 1/2 इंचवर खूण करणार आहोत। शिलाई मार्जिनची जागा तशीच सोडून द्यायची आहे। आणि जो आपला छातीचा 4th भाग आहे त्याचे निम्मे करून आपण एक खूण करून घ्यायची आहे। तशीच आपल्या मुंड्याचे जे भाग आलेला आहे त्याचाही निम्मा करून आपण खूण करून घेणार आहोत आणि आरमोलसाठी आकार देणार आहोत। पाठीमागील मुंड्याचा आकार दिला। आता हा पाठीमागील आणि तो पुढील मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण गळ्याकडची मार्किंग करणार आहोत। तर गळ्याकडे हे मी 2 इंच घेत आहे आणि पुढील गळा हा मी 6 इंचाचा घेत आहे। ही सरळ रेष मारून घ्यायची। हा चौकोन करून घ्यायचा आणि पुढील गळ्याचा हा गोलवा आकार देऊन घ्यायचा। तर हा गोलाकार देऊन झालेला आहे। आता आपण योग पट्टीसाठी मार्किंग करणार आहोत। तर पुढील योग पट्टीचा आकार हा 3.5 इंचाचा द्यायचा आहे। आणि पाठीमागून हा 2.5 इंचावर घेऊन आपण दोघांना गोलाकार देत जोडून घ्यायचा आहे। तर आपली योगपट्टी तयार झालेली आहे। तर आपण जी योगपट्टीची रेषा आखलेली आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि कटोरीसाठी मार्किंग करून घ्यायची आहे। तर इथे मी खूण केलेले आहे। आपल्याला आता गळ्याकडील बाजूने 1 इंच वरच्या बाजूला घेऊन खूण करून घ्यायची आहे आणि आरमोलच्या बाजूने 2 किंवा 2.5 इंच घेतलं तरी चालेल। आणि ही आपल्याला खूण करून घ्यायची आहे आणि हा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे। हा कटोरीचा आकार देऊन झालेला आहे।
आता आपण हा पेपर कटिंग कापून घेणार आहोत. पहिल्यांदा मी पाठीमागच्या मुंड्यानुसार कापून घेतलेला आहे. कागद बाजूला काढून घ्यायचा आहे. तो कागद आपल्याला कटोरी वाढवायला बाईसाठी उपयोगी येईल. आता आपण पहिल्यांदा पुढचा भाग कापून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण गळ्याकडच्या बाजूने जो गळ्याचा आकार आहे तो कापून घ्यायचा आहे आणि फक्त वरचाच कागद धरून आपण गळ्याचा आकार कापून घ्यायचा आहे. आणि नंतर आपण हे दोन्ही पाठीमागचा भाग आणि पुढील भाग हे दोन वेगवेगळे भाग करून घ्यायचे आहेत. तर आपला हा पाठचा भाग तयार झालेला आहे. आपण हा पेपर ठेवलेला आहे कारण आपल्याला गळ्याची मार्किंग करायला जरा सोपं जाईल. आता पाठचा भाग बाजूला ठेवून आपण पुढील भागाची कटिंग करून घेणार आहोत. तर आपण पहिल्यांदा मुंड्याचा आकार कापून घ्यायचा आहे. नंतरून आपण योगपट्टी आणि कटोरी कापून घेणार आहोत. तर मी ही योगपट्टी कापत आहे. आता आपले हे तीन पार्ट तयार झालेले आहेत. पाठीमागील भाग, योगपट्टीचा भाग आणि साईड पट्टी. आता आपल्याला ही कटोरी ब्लाऊजसाठी वापरता येत नाही तर ती आपण कटोरी वाढवून घेणार आहोत. तर आपण पेपरवर कटोरी ठेवून जशी ती पहिली कटोरी आहे तशी दुसरी कटोरी आपण कागदावर आखून घेणार आहोत. तर आपण ही कागदावर कटोरी आहे तशी आखून घेतलेली आहे. आता आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर आपण या बाजूने कटोरी ही 1 इंच वाढवून घ्यायची आहे आणि सरळ रेष मारून घ्यायची आहे. तसेच आपण दुसऱ्या बाजूने ही कटोरी वाढवून घेणार आहोत 1.5 इंचाने. येथे आपण जरा पावपाव इंच बाहेर येऊन ही कटोरी आपण सरळ जोडून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूनेही गोलाकारात जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला कटोरी खालूनही वाढवावी लागते. त्यासाठी आपण जी कटोरी आखलेली आहे त्याचा मध्य काढून खून करून घ्यायची आहे. खालून सुद्धा आपल्याला 1.5 इंच कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि ही कटोरी जोडून घ्यायची आहे. तर आपली ही कटोरी तयार आहे. ही कटोरी आपण कापून घेणार आहोत. ही कटोरी आपल्याला ब्लाऊजसाठी वापरता येते. ही कटोरी मी कापून घेतलेली आहे. आता आपण जो आपला टक्स येतो त्यासाठी खून करून घ्यायची आहे. तर मी ही 2 इंचावर करत आहे.
बाजूला 1 इंच, या बाजूला सुद्धा 1 इंच। आपला हा टक सेगुनी अशी आपली कटोरी तयार होईल। तर आपले हे ब्लाउज साठी पेपर कटिंग तयार झालेला आहे। ही आपली साइड पट्टी, ही आपली योक पट्टी आणि हा पाठीमागचा भाग। तर आता आपण बाही कटिंग बघणार आहोत। तर बाहीसाठी पहा, आपण बाही ही आपल्याला 3 इंचाची पाहिजे आहे, तर त्यासाठी आपण 1.5 इंच साध्या ब्लाउज साठी त्याच्यात ऍड करतो। आणि आपण मुंडा आपला 5.5 इंचाचा घेतला होता, तर मी 5.5 इंचावर खून करत आहे आणि 5.5 इंच मध्ये आपल्याला 3 इंच ऍड करावं लागतं। तर मी इथे 8.5 इंचावरती खून करत आहे आणि हा चौकोन आपण आपलं आखून घेणार आहोत। आपण खालच्या बाजूला 3 इंचावरती किंवा 2 इंचावरती खून करून घ्यायची आहे। सरळ रेष मारून आपल्याला हा चौकोन कापून घ्यायचा आहे, जेवढी आपली घडी आहे तेवढी। तर मी हा चौकोन कापून घेतलेला आहे। तर आपण जे 2 इंच घेतो त्या बाजूने आपली ही ओपन असलेली साईड असली पाहिजे आणि ज्या साईडला आपण जुळवतो रेषा ती आपली बंद बाजू असली पाहिजे। आता आपण बाहीसाठी हा आकार देऊन घेणार आहोत। हा पाठीमागील मुंड्याचा आकार, आणि हा आपला पुढील मुंड्याचा आकार होईल। आपण ही बाही कापून घेणार आहोत। पुढील मुंड्याचा आकार सुद्धा आपण कापून घ्यायचा आहे। तर आपली ही बाही कटिंग सुद्धा झालेली आहे। खालच्या बाजूला आपण बॉटम घ्यायचा आहे आणि खून करून त्याच्यात 1.5 इंच ऍड करायचा आहे आणि कापून घ्यायचे आहे। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।